तर मॅथमॅटिक्समधला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर जो मागच्या काही वर्षापासून जर आपण राज्यसेवेच्या परीक्षेत पाहिला किंवा वनसेवा असेल या सर्व परीक्षामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो तो म्हणजे काय तर संभाव्यता क्रमांतरण आणि संयोजन म्हणजेच प्रोबॅबिलिटी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता हे सगळं शिकण्याच्या आधी तुम्हा लोकांना पहिल्यांदा ह्या चॅप्टरचं थोडंसं बेसिक म्हणजे आपल्याला थोडं फॅक्टोरियल काय असतं तर फॅक्टोरियल तुम्हा लोकांना ह्या अशा उद्गारवाचक चिन्हाने तुम्हा लोकांना दाखवलं जातं आणि ते नेमकं गणितामध्ये त्या चिन्हाचा उपयोग काय त्या फॅक्टोरियलचा अर्थ काय आपण तो समजून घेऊ. तर सगळ्यात प्रथम तुम्हा लोकांना म्हटलं गेलं समजा याच्यामध्ये की तीनचा फॅक्टोरियल लक्षात घ्या. तीनचा फॅक्टोरियल म्हणजे काय तर तीनचा फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2 × 1 म्हणजे ती दिलेली संख्या त्याला तुम्ही लोकांनी कम्प्लीट रिड्यूस करत जायचं कमी कमी करत जायचं म्हणजे या तिघांचा गुणाकार मग 3 × 2 × 3 × 6 आणि 6 × 1 की त्याला बघाल तो 6 आला. त्याच्यानंतर नंबर 2 जर आपण असं म्हटलं की 4चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर 4चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर दिलेली संख्या 4 पहिल्यांदा घ्यायची त्यातून 1 कमी करायचा 4च्यापेक्षा कमी 3 त्याच्यापेक्षा कमी 2 आणि त्यापेक्षा कमी काय तर 1 आणि या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे 4चा फॅक्टोरियल झाला. आणि मग 3 × 2 × 1 गुणाकार तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की 3 × 2 = 6 आणि 6 × 1 = 7 ते तुम्हाला वरतीच मिळालं आहे. मग 6 × 4 किती आला म्हणून तो 24 आला. त्याचं उत्तर काय येणार तर 24 येणार आहे. त्याच्यानंतर जर आपण तिसरं पाहिलं त्यामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं बाबा 5चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर 5 × इथं 4 घ्यायचा 5 × 4 इथं 3, 2 आणि 1 या सगळ्यांचा गुणाकार आणि जर सरसकडचा गुणाकार जर आपण करून घेतला किंवा आपण सरळी आपल्याला ऑलरेडी हे माहिती आहे की 4चा फॅक्टोरियल म्हणजे काय 4 × 3 = 2 गुणाकार तो किती आला 24 तर 24 × 5 = 20 असेल नाहीतर काय इथं 5 × 4 = 20 आला 20 × 3 = 60 आला 60 × 2 = 120 आला 120 × 1 = 120 आलं. तर या पद्धतीने आपण इथे 5चा फॅक्टोरियल आपण काढू शकतो. त्याच्यानंतर नंबर 4 जर तुम्हाला काढायचा एक फॉर्म्युला मी बनवून दिला ज्याची आपल्याला काही गरज पडणार नाही आहे तो फॉर्म्युला म्हणजे काय की एनचा फॅक्टोरियल म्हणजे काय तर काय करायचं पहिल्यांदा एन घ्यायचा लगेच गुणिले म्हणजे ब्रॅकेट टाकायचं त्यातून 1 कमी करायचा परत त्यातून आणखीन 1 कमी केला म्हणजे इथं n-1 झाला इथे n-2 होईल त्यानंतर इथे n-3 असं होईल लक्षात घ्या आणि टिंबटिंब असं कुठपर्यंत जायचं तर 1 जायचं आहे आणि या सगळ्या पदांचा गुणाकार म्हणजे एनचा फॅक्टोरियल होईल लक्षात घ्या. आणि मग असंच तुम्हा लोकांना जनरल मी विचारलं की याच्यामध्ये तुम्ही लोक एक अजून एक 2चा फॅक्टोरियल तुम्हाला विचारला 2चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर काय तर 2 × 1 म्हणजे काय आला ते 2 × 1 = 2 तर हेच तुम्ही लोक बेसिक आता आपण त्या गणितांमध्ये आपण वापरणार आहोत आणि ते करताना आता नेमकं याचं कॅल्क्युलेशन कसं याच्यामध्ये तुम्हाला लोकांना थोडंसं काही बेसिक वगैरे आपण कसं वापरतो एकदा बघून घेऊ आपण की फॅक्टोरियलचा उपयोग आपण कसा करतोय. तर उदाहरणार्थ तुम्हाला लोकांना एखादा जनरल प्रश्न मी विचारला की यामध्ये तुम्हा लोकांना आलं की इथं 5चा फॅक्टोरियल आहे आणि त्याला भागिलेमध्ये इथं 2चा फॅक्टोरियल तुम्हा लोकांना दिला याचं उत्तर काय असेल तर काय करायचं आपण ह्या 5ला कम्प्लीट रिड्यूस करून एकदा बघूया म्हणजे कसं तर 5चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि त्याला भागिलेमध्ये काय करायचं तर ह्या 2चा फॅक्टोरियल ह्याला कम्प्लीट रिड्यूस करायचं म्हणजे 2चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर 2 × 1 तर ही आपण आता बेसिक मांडणी जी आत्ता आपण याच्या पाठीमागं शिकलो आपण तीच इथे वापरतोय आणि मग त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतंय इथला 2 × 1 आणि 2 × 1 एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल आणि इथं राहिलं काय तर 5 × 4 = 20 आणि 20 × 3 = 7 आला. ठीक आहे आणि मग यालाच थोडंसं तुम्ही लोक आणखीन एका पद्धतीने बघा आता समजा याला मी असं न करता असं लिहिलं असतं की 5चा फॅक्टोरियल / 2चा फॅक्टोरियल म्हणजेच काय तर आपण याला लिहिलं समजा 5 × 4 × इथं 3 लिहिला आणि त्याच्या बाजूला 2 × 1 न लिहिता आपण 2ला इथं थांबवलं म्हणजे काय याच्यापुढे काय येणार आहे ते 2 × 1 येणार आहे. पण तसं न करता आपण त्याला स्टॉप केलं का स्टॉप केलं कारण तसंच एक पद आपल्याला इथं खाली पण दिसतंय ते म्हणजे 2चा फॅक्टोरियल दिसतंय तर आपण त्याला इथंसुद्धा थांबून त्याला आपण कॅन्सल करू शकतो म्हणजे दोघांचा अर्थ काय झाला एकच झाला. मग उत्तर कसं येईल 5 × 4 = 20 आणि इथं 20 × 3 किती आलं बघून परत एकदा 60 असं आपण आणखीन एका प्रश्नामध्ये आपण थोडंसं व्हेरीफाय करून पाहूया ते कसं ते बघा. आता नंबर 2 तुम्हा लोकांना म्हटलं गेलं की 5चा फॅक्टोरियल आहे आणि त्याच्या भागीने तुम्हा लोकांना 3चा फॅक्टोरियल केलेला आहे. ठीक आहे आपण याला जनरल पद्धतीने पहिल्यांदा करूया म्हणजे याला कम्प्लीट आपण रिड्यूस करूया कसं ते बघा. आता 5चं कसं होतं तर 5 × 4 × 3 × 2 × 1 ठीक आहे आणि त्याला भागिलेमध्ये आता 3चा फॅक्टोरियल म्हणजे काय तर सरळ कम्प्लीट रिडक्शन आपण करूया की 3 × 2 × 1 म्हणजे 3चा फॅक्टोरियल होय बरोबर. मग आता आपण दोन्हीकडे जर आपण पाहिलं तर इथं 3 × 2 = 1 हा पूर्ण याला कॅन्सल होऊन जातो आणि उरतं काय उत्तर तर 5 × 4 म्हणजे 5 × 4 = 20. ठीक आहे आणि हेच जर समजा अजून शॉर्ट पद्धतीने आपल्याला करायचं असेल तर बघा आता हीच मांडणी मी करतोय ऑर
पाचचाच फॅक्टोरियल मी घेतला आणि भागिले तीनचाच फॅक्टोरियल तुम्हा लोकांना मी इथे दाखवला, तर यामध्ये पाचला रिड्यूस करताना इथे खाली बघायचं तीनचा फॅक्टर ऑलरेडी दिसतोय, तर पाचला रिड्यूस करताना आपण तीनच्या फॅक्टरपर्यंत थांबवायचं, म्हणजे काय करायचं याला असं लिहायचं पाच गुणिले चार त्याला गुणिले साईडला इथं तीन फॅक्टरला आपण थांबून टाकायचं आणि भागिलेमध्ये ह्या तीनचा फॅक्टोरियल, आणि मग आपण पाहू शकतो याच्यामध्ये हा थ्री फॅक्टोरियल ह्या एकमेकांना कॅन्सल होईल. जसं वरती तीन दोन एक कॅन्सल झाला एक्झॅक्ट त्याच पद्धतीने हे थ्री फॅक्टोरियल एकमेकांना कॅन्सल होईल, कारण त्याच्या पुढे काय होणार आहे तुम्ही ऑलरेडी पाहिलं, मग ते लिहून गरज काय त्याची, कारण ते तसंही कॅन्सल होणार आहे आणि ते असंही कॅन्सल होणार आहे, त्यामुळे ते असं कॅन्सल केलं जास्त बेटर राहील आणि ते लवकर सुटेल. मग आपलं उत्तर काय असेल माहिती आहे का, तर पाच चोक वीस. तर मग आपल्याला ह्या दोन बेसिक गोष्टी मी सांगितल्याच्या नंतर आता आपण थोडंसं याचा नेमकं आता उपयोजन याचं ॲप्लिकेशन काय, त्याचं ॲप्लिकेशन वापरलं जातं कुठं, तर कॉम्बिनेशनमध्ये. कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हा लोकांना त्याला आपण सिलेक्शन म्हणतो. सिलेक्शन म्हणजे काय की पाचपैकी दोन लोकांना सिलेक्ट करा, पाचपैकी तीन लोकांना सिलेक्ट करा, किंवा दहापैकी दोन लोकांना सिलेक्ट करा, अकरापैकी तीन लोकांना सिलेक्ट करा, अशा प्रकारचं सिलेक्शन म्हणजेच कॉम्बिनेशन होय, लक्षात घ्या. तर असे हे जे काही कॉम्बिनेशन्स आपल्याला बनवायचे असतात त्यासाठी तुम्हा लोकांना पहिल्यांदा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला सांगतो, परंतु तो फॉर्म्युला मी सांगितल्यानंतर त्याला दुसरी एक शॉर्टकट सुद्धा आहे सोडवण्याची, पर्यंत आपण फॉर्म्युला समजून घेऊ पहिल्यांदा की कॉम्बिनेशनचं तुम्हा लोकांना फक्त लक्षात ठेवायचं की सी अक्षराने ते डिनोट करतात. मग तुम्हा लोकांना त्याचा फॉर्म्युला असा बनतो की कॉम्बिनेशनमध्ये एन कॉम्बिनेशन विथ आर, म्हणजे याचा अर्थ काय की एन पैकी तुम्ही आर लोकांना सिलेक्ट केलं, आणि एन पैकी आर म्हणजे पाचपैकी दोन असेल, पाचपैकी तीन असेल, पाचपैकी चार असेल, व्हॉट एव्हर, ठीक आहे. सो इथं एन कॉम्बिनेशन विथ आर जर म्हटलं याचा फॉर्म्युला काय बनतो, ॲज पर आपण फॉर्म्युला जाऊ पहिल्यांदा, तो बनतो इथं पहिल्यांदा वरती इथं लिहायचा एनचा फॅक्टोरियल भागिले, बघा एन म्हणजे इकडं जाईन इथे आला, ठीक आहे, नंतर हा आर इथे घ्यायचा आणि त्याचा फॅक्टोरियल लिहून टाकायचा, बघा पहिल्यांदा वरती एनचा फॅक्टोरियल, खाली इथं आरचा फॅक्टोरियल, आणि त्याच्या बाजूला कंसामध्ये या दोघांच्या वजा बाकीचा फॅक्टोरियल म्हणजे एन वजा आरचा फॅक्टोरियल. तर हा झाला आपला कुठला फॉर्म्युला, तर हा आपला फॉर्म्युला आहे कॉम्बिनेशनसाठीचा फॉर्म्युला, ज्याला आपण आता एक दोन गणितामध्ये आपण ॲप्लाय करून पाहूया. नंतर फॉर्म्युला न वापरता एक अजून एक शॉर्टकट आहे ज्या शॉर्टकटने आपण हे गणित करू शकतो. आता बघा नेमकं आता हे फॉर्म्युल्यानुसार मी तुम्हाला गणित करून दाखवतो. त्या गणितामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं की पाचपैकी दोन लोकांना तुम्ही सिलेक्ट करण्याच्या पद्धती किती आहेत, म्हणजे पाचपैकी तुम्ही दोन लोकांना सिलेक्ट केलं तर कशा पद्धतीने ते करता येईल, किती प्रकारे करता येईल, त्या प्रकारच्या प्रश्न तुम्हाला हे वापरावं लागतं. मग आता पाच कॉम्बिनेशन मी दोन तुम्हाला दिलं आहे, एक्झॅक्ट फॉर्म्युल्याला मी मॅच करत जाईल, तुम्ही लोकांनी फक्त तसं लिहित जायचं की वरती पहिल्यांदा इथं पाचचा फॅक्टोरियल आला पाहिजे, फॉर्म्युल्यानुसार चाललो मी, नंतर खाली हा दोनचा फॅक्टोरियल इथं आला पाहिजे, आणि कंसामध्ये ह्या दोघांच्या वजा बाकीचा म्हणजे इथं तुम्ही लिहायचं पाच वजा दोन त्याचा फॅक्टोरियल इथे आला पाहिजे, आणि मग आपण त्याला समजा सॉल्व्ह करायला गेलो तर काय होतं बघा नेमकं याच्यामध्ये. तर वरती पाचचा फॅक्टोरियल ॲज इट इज भागिले इथं दोनचा फॅक्टोरियल तो ॲज इट इज, आणि पाच वजा दोन किती आलं, तर ते आलं तीन, तीनचा फॅक्टोरियल बस. आता याला वाटलं तुम्ही लोक वाटलं तर ब्रॅकेट टाकून ठेवा, हे एका ब्रॅकेटमध्ये हे एका ब्रॅकेटमध्ये, दोघांमध्ये गुणाकार आहे. मग आता हे सॉल्व्ह करत असताना आपण याला मगाच्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. मी जेव्हा पाचला रिड्यूस करायला जाईल तेव्हा पहिल्यांदा बघा काय होतं नेमकं, ह्या दोघांपैकी जो इथं आधी येतो तिकडे आपण स्टॉप करायचं, थांबायचं, कारण ते पद डायरेक्ट कॅन्सल होणार आहे, लक्षात घ्या. मग आता पाचला रिड्यूस करत असताना काय येतं, तर पाच गुणिले इथं चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिला एक, असं केलं तरी चालतंय. किंवा मी तुम्हाला आता जे शॉर्टकट सांगितले, पहिले मी तुम्हाला पहिलं ट्रेडिशनल पद्धतीने सांगतो, आपण पूर्ण पाचला रिड्यूस करून घेतलं पारंपरिक पद्धतीनुसार, आणि भागिलेमध्ये ह्या दोनचा फॅक्टोरियल म्हणजे काय, तर तो असतो दोन गुणिले एक, ठीक आहे, आणि साईडचा हा जो तीनचा फॅक्टोरियल आहे तो म्हणजे काय, तो असतो तीन गुणिला दोन गुणिला एक. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही लोक याला पारंपरिक पद्धतीने करू शकता, आणि मग त्यात कॅन्सल काय होतं आहे, इकडचं अखंड तीन दोन एकला कॅन्सल होऊन जातो आहे. मग तेच तुम्ही लोक फॅक्टोरियल पद्धतीत पण लिहू शकला असता, पण स्टील आपण या मेथडने पाहू आपण नेमकं काय उत्तर येतं ते. मग आता इथे काहीतरी भाग जातोय बघा, बे एक बे आणि ते बे दोन्ही चार, आणि मग आपलं उत्तर काय राहते, खाली तर काहीच राहिलं नाही आहे, एकचा काय अर्थ घ्यायचाच नाही आहे, पाच गुणिले दोन म्हणजे पाच दुने दहा, तर आपलं उत्तर काय आलं, पाच दुने दहा आलं, ठीक आहे. आपण फॉर्म्युलाने ॲज पर फॉर्म्युला गेलो. किंवा आपण हे समजा आता एक आणखीन एक दुसरी पद्धत काय, ते दुसऱ्या पद्धतीने आपण ते पाहूया कसं ते बघा सगळ्यांनी. आता ती दुसरी पद्धत अतिशय सिम्पल तुम्हाला वाटेल, त्यामध्ये तुम्हाला लोकांना म्हणजे दुसरी पद्धत म्हणजे जनरल रिडक्शनची पद्धत जी आपण आता शिकलो, आणि त्यानंतर तिसरी एक पद्धत आहे, पण ती दोन तीन गणितं ह्या फॉर्म्युलाने केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तर काय करायचं, पाचचा फॅक्टर रिड्यूस करताना असं करायचं, इथं पाच गुणिले चार गुणिले इथं तीनच्या फॅक्टोरियला त्याला थांबवायचं, आणि याच्या पुढे काय होईल आपल्याला माहिती आहे काय, तर हे समजा आपण इथं खंडित नाही केलं तर तीन दोन एक असेल, पण ते लिहायचं नाही आपण, कारण आपला वेळ वाचवतो ना आपण त्यामध्ये. आणि भागिलेमध्ये आता ऑलरेडी वरती इथं तीनचा फॅक्टोरियल सेम दिसतोय म्हणून त्याला रिड्यूस नाही करायचं, पण दोनला रिड्यूस करावं लागेल आपल्याला. दोनचं कसं येईल, तर दोनचं येईल इथं दोन गुणिले एक, परंतु त्याच्या बाजूला गुणिलेमध्ये हा जो थ्री फॅक्टोरियल आहे त्याला काहीच न करता असंच ठेवायचं,
याला असंच ठेवायचं, जेणेकरून वरचा तीन फॅक्टर होईल आणि खालचा तीन फॅक्टर होईल, दोन्ही एकमेकाला काय होईल, कॅन्सल होईल, आणि मग त्याला कॅन्सल करून टाका आणि मग परत एकदा उत्तर चेक करा. तर इथं बे एक बे, इथं बे दुने चार, आणि आपलं फायनल उत्तर असेल इथं पाच दुने दहा. दोन्ही पद्धतीने आपलं उत्तर हे दहा झालेलं आहे. आता याच आपण फॉर्म्युलानुसार आपण आणखीन काही गणितं पाहू. समजा तुम्हा लोकांना विचारलं गेलं सात कॉम्बिनेशन दोन, सातापैकी दोन जणांची निवड आपण केली तर आता मांडणी कशी, ॲज पर फॉर्म्युला बघा. पहिल्यांदा वरती इथे येईल साताचा फॅक्टोरियल, ठीक आहे, त्यानंतर खाली इथे येईल पहिल्यांदा इथं दोनचा फॅक्टोरियल आणि त्याच्या बाजूला काय तर सात वजा दोन यांच्या वजा बाकीचा फॅक्टोरियल असणार इथं, ठीक आहे. आणि मग आपण त्याला आपला आत्ताच्या पद्धतीने आपण सॉल्व करतोय. वरती सातचा फॅक्टोरियल ॲज इट इज, भागिलेमध्ये ह्या दोनचा फॅक्टोरियलला मी काहीच करत नाही, त्याला पण मी असंच ठेवलं. आणि सातातून दोन गेलं की त्याला इथं पाच आला आणि इथे बनला पाचचा फॅक्टोरियल, ठीक आहे. आता आपण काय करूया, याला मगासारखं आपण सॉल्व करूया शॉर्टकट मेथडने. म्हणजे कसं, सात फॅक्टोरियलला आपण जर समजा रिड्यूस करायला गेलो तर काय येईल बघा, ते सात गुणिले त्याच्या बाजूला इथं सात गुणिले सहा गुणिले पाचला मी इथं थांबवतोय. हे थांबवण्याच्या मागे कारण काय माहिती आहे का, तसंच एक एलिमेंट आपल्याला इथं खाली पण दिसते. पाच फॅक्टोरियल वरती पण आहे आणि खाली पण आहे. मग आता रिड्यूस कशाला करू, तर दोन फॅक्टोरियलला रिड्यूस करून टाकायचं, कारण त्याचा काय उपयोग असाही होणार नाही, कारण त्याला पूर्ण तुम्ही रिड्यूस केल्याशिवाय काय उपयोग नाही आहे. आणि त्याच्या बाजूला जो काय पाच फॅक्टोरियल तुम्हाला दिसतोय त्याला काहीच न करता फक्त असंच लिहून ठेवायचं. का, कारण तसंच सेम टू सेम वरती तुम्हाला वरती पाच फॅक्टोरियल आहे जो इथे कॅन्सल होणार आहे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये ह्या पाच फॅक्टोरियलला हा पाच फॅक्टोरियल कॅन्सल करून टाका आणि जे काय उरलं त्याला सॉल्व्ह करू. आपण इथं बे एक बे, इथं बेत्रिक सहा आणि आपलं उत्तर आलं इथं काय, तर सात्रिक एकवीस. सो आपला आन्सर असेल किती, 21. मग तुम्हा लोकांना मी एक तिसरा एक क्वेश्चन याच्यामध्ये विचारला, त्यामध्ये तुम्हा लोकांना इथे दिलं समजा की इथं 15C3, मी तुम्हाला काय विचारलं 15C3, याला याच फॉर्म्युल्यानुसार मी तुम्हा लोकांना विचारतोय. तर 15C3चं रिडक्शन कसं येईल, पहिल्यांदा वरती इथं पहिल्यांदा मांडणी बघा 15चा फॅक्टोरियल असणारच आहे, ठीक आहे. खाली इथं पहिल्यांदा इथं 3चा फॅक्टोरियल असणारच आहे आणि त्याच्या बाजूला साईडला इथल्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 15 आणि 3च्या वजा बाकीचा फॅक्टोरियल, म्हणजे 15 वजा 3च्या कंसाचा फॅक्टोरियल, लक्षात घ्या कंसाचा फॅक्टोरियल. मग ही मांडणी आपण केली, ही मांडणी केल्याच्या नंतर आता आपण याला करूया सॉल्व. वरती 15चा फॅक्टोरियल ॲज इट इज, भागिलेमध्ये इथं 3चा फॅक्टोरियल, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला 15तून 3 गेलं की त्याला इथं 12 आला, त्या 12चा इथे फॅक्टोरियल आपल्याला दाखवावं लागेल आणि याला आता आपण रिड्यूस करूया. कसं, 15ला जेव्हा तुम्ही लोक कमी करायला घ्याल तेव्हा काय होईल बघा, ते असं म्हणेल 15 गुणिले 14 गुणिले या ठिकाणी 13 येईल आणि पुढे जाताना इथे खाली तुम्हाला 12 दिसतोय, तिथे पुढे 12 येणारच आहे. त्यामुळे पूर्ण 15 पासून ते मग ते 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लिहिण्यापेक्षा आपण 13 नंतर त्याला इथं काय करूया, इथे 12ला त्याला थांबूया, कारण आपल्याला लिहिण्याचा आपला वेळ पण वाचेल आणि तो डायरेक्ट कॅन्सलसुद्धा होऊन जाईल एका स्टेपमध्ये. आणि मग आता हा जो 3 तुम्हाला इथे दिसतोय याचा काय इथे डायरेक्ट कुठे काय कॅन्सल होण्याचा का 3 फॅक्टोरियल काय मला वरती दिसत नाही आहे. मग आपण 3 फॅक्टोरियलला पूर्ण रिड्यूस करायचं. कसं करायचं, इथे लिहायचं 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि त्याच्या बाजूला हा जो 12 फॅक्टोरियल आहे त्याला रिड्यूस नाही करायचं, कारण तो डायरेक्ट कॅन्सल होण्याजोगा आहे पुढे. आता मग त्याला गुणिले साईडला इथे 12 फॅक्टोरियल दाखवून द्या आणि आताच्या स्टेपमध्ये तुम्ही लोक त्या 12 फॅक्टोरियलला वरती खाली जो सेम दिसतोय त्याला कॅन्सल करून टाका. मग याला जर आपण इथून कॅन्सल करून टाकलं तर आता इथं राहतं काय, इथं 3 1 3 इथे बनलं 3 5 15, इथं 2 1 2 इथं बनलं 2 7 14 आणि आपलं उत्तर काय असेल, तर इकडचा 5 5 असंच ठेवा. इथं साईडला 13 7 इथे 91 आलं आणि 91 गुणिले 5 करताना 5 ने 91 ला गुणा, 5 1 इथं 5 आला आणि 5 9 45 इथं बनलं उत्तर काय, तर 455. आता ही तिन्ही जी उत्तर आपण या फॉर्म्युलाने काढली ही तुम्हाला बिना फॉर्म्युला वापरता मी काढून दाखवतो. म्हणजे आपण काय काय काढलं आता उत्तर बघा, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण 5C2चं उत्तर काढलं त्याला आपलं 10, ठीक आहे, ॲज पर फॉर्म्युला. मी फॉर्म्युला वापरला होता तेव्हा ते 10 आलं. त्याच्यानंतर आपण दुसरं 7C2चं उत्तर काढलं त्याला आपलं किती, 21. त्यानंतर आपण 15C3चं उत्तर काढलं त्याला किती, आपलं 455. आता ही तिन्हीच्या तिन्ही प्रश्न आपण काय करूया, एका दुसऱ्या मेथडने काढूया. ते असेल आपली मेथड नंबर 2, बिना फॉर्म्युलाने करायचं. आणि कधी बिना फॉर्म्युलाने करणं कधीही सोयीस्कर, म्हणजे फॉर्म्युला विसरल्यासारखा झाला तर शॉर्टकट तर आपल्याकडे ऑलरेडी आहेच, ठीक आहे. मग आता कसं ते बघा. आता जर तुम्हा लोकांना पहिला प्रश्न मी तसा जो काय विचारला तो परत रिपीट केला, तो आला तुम्हाला 5C2. फक्त लक्ष द्या मांडणी कशी करतो, मी सगळे प्रश्न एखाली एक मांडून घेतो. दुसरा प्रश्न होता आपल्याला काय त्यामध्ये, तर 7C2 जो तुम्ही लोक मागे पाहू शकता तोच तुम्हाला मी विचारला होता. आणि तिसरा प्रश्न होता 15C3. आता आधीपेक्षा कमी वेळ कसा लागेल बघा. तर इथे तुम्हा लोकांना इथे बेसला बघायचं, इथे 2 दिलेलं आहे, इथे बेसला इथे 2 दिलेलं आहे, इथे बेसला इथे 3 दिलेलं आहे, ठीक आहे. तर याला रिड्यूस करायचं कसं बघा, एकदम सिंपल आहे. काय करायचं, इथे 5 ला रिड्यूस करताना इथे फक्त लिहायचं
पाच गुणिले चार नीट ऐका सगळ्यांनी, पाच गुणिले चार लिहायचा आणि इथं दोन आहे ना, त्या दोनला इथं दोन गुणिले एक लिहायचं, ठीक आहे. म्हणजे वरती जेवढी पद आहेत ना, इथं दोन पद आहेत ना, इथं पण दोन पदं बनली बघा. म्हणजेच काय, इथं दोन असल्यामुळं आपण फक्त इथं वरती दोन पद येऊन द्यायची, इथं दोन असल्यामुळं आपण वरती फक्त दोन पद येऊन द्यायची. अशीच मांडणी खाली बघा, आता इथं किती दोन आहे तर वरती फक्त दोन पद येऊन द्यायची. म्हणजे काय करायचं, सातच्या आधी काय सात गुणिले इथं सहा, याच्या पुढे जायचं नाही. इथं खाली दोन आहे ना, तर त्याचं काय आलं, दोन गुणिले एक. पदांची संख्या मोजा, इथं दोन पद दोन पद दोन पद दोन पद, एक्झॅक्ट हे कळणं महत्वाचं आपल्याला. आणि तीन नंबरमध्ये बघा, आता खाली इथं तीन आहे, इथं दोन दोनचं तर कळून गेलं असेल, तीनचं कळलं की ते अजून चांगलं कळेल. बघा जर 15C3 विचारलं तर काय येईल, ते आता इथे येईल 15 × 14 × 13. तर आता वरती आपण पाहू शकतो की ते एक दोन तीन पद आली, म्हणजेच काय इथं थ्री फॅक्टर होता. म्हणजे आपण काय करणार, इथं 3 × 2 × 1, फक्त पदांची संख्या बघा. इथं दोनला दोन पद आहेत, दोनला दोन पद आहेत, तीनला तीन पद आहेत. म्हणजे इथं खाली जो आकडा आहेत ना, तेवढीच पदं वरती येऊन द्यायची. खाली जो आकडा असेल ना, तेवढी पदं वरती येऊन द्यायची. खाली जो आकडा आहे तेवढीच पदं वरती येऊन द्यायची. इतकं सिंपल आहे, ठीक आहे. आणि मग त्याला सॉल्व करायचं, तर पाठीमागची सगळी उत्तरं बघा, आता त्याच्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये सुटतात आपल्याला. तर आता पहिलं आपण सॉल्व करूया. इथं बे एक बे दुने चार, उत्तर असेल 5 × 10. पहिल्याचं उत्तर 10 आलं. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये बघा, इथं बे एक बे, इथं आला 2 × 6, उत्तर आलं आपलं 7 × 21, इथं उत्तर 21 आलं. त्याच्यानंतर इथे बघा सगळ्यांनी, 3 × 3, इथे बनलं 3×5 = 15, इथं बे एक बे, इथं 2 × 7 = 14, उत्तर काय आलं आपलं याच्यामध्ये 5 × इथं ह्या साईडला 13×7, इथं आलं 91. आणि आपलं फायनल आन्सर असेल इथं 5 × 5, आणि 5 × 9 = 45, इथे 455 तयार झाला. म्हणजे तुम्ही तिन्ही उत्तर चेक करून घ्या. पहिलं आपलं उत्तर जे होतं ते होतं 10, करेक्ट आहे. दुसरं उत्तर होतं आपलं इथे 21, आणि तिसरं उत्तर आपण काढलं होतं 455, जे आधीपेक्षा कमी वेळ लागणाऱ्या मेथडनुसार आपण परत एकदा सॉल्व करून पाहिलं, ठीक आहे. आणि मग अजून याच्यावर आपण काही अजून बेसिक गणित आपण पाहूया, ठीक आहे. मग आता हे तीन जर तुम्हाला कळले असतील तर आपण याच्या पुढच्या अजून एक चौथं पाचवं गणित आपण आणखीन पाहूया, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना अजून चांगला सराव होऊन जाईल आणि त्यामध्ये बाकी तुम्हाला कुठलाही डाऊट राहण्याची काही शक्यता वाटत नाही, ठीक आहे. आता चार नंबर, तर चार नंबरमध्ये तुम्हा लोकांना याच्यामध्ये साधं सरळ मी विचारलं की इथं 6C3 असं आलं. काय आलं, 6C3 आलं. 6 पैकी 3 लोकांची आपण निवड केली, तर मांडणी कशी येईल बघा. तर वरती येईल 6 × 5 × 4. मी तर 1, 2, 3 पद येऊन देतोय का, तर खाली 3 आकडे आहे ना. मग आता ह्या 3 आकडे आपण फोकस केला होता, आणि खाली काय, 3 × 2 × 1, आणि मग आपण याला करायचं सॉल्व. किती सिंपल आहे, इथं 3 आकडा असेल तर वरती 3 पद येऊन द्यायची, बस एवढंच काम करायचं आपल्याला. आणि मग आपण त्याला भाग दिला, इथं 3 × 3, इथं आला 3 × 2 = 6, इथं या साईडला इथं 2 × 1 = 2, इथला 2 × 1 कॅन्सल झाला, उत्तर आलं आपलं काय, तर 5 × 6 = 20, याचा आन्सर आपला असेल 20, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हा लोकांना यातला चौथा एक पाचवा प्रश्न तुम्हाला विचारला मी, यामध्ये तुम्हा लोकांना म्हटलं मी याच्यामध्ये तुम्हा लोकांना इथं 9C2 असं आलं. काय आलं, 9C2 आलं. आता 9C2 ची मांडणी बघा सगळ्यांनी, इथं 2 आहे ना खाली, हा फक्त 2 फोकस करा. काय जर 2 दिला तुम्हाला खाली, इथं मग वरती काय येईल बघा, इथं इथे येईल 9 × 8 येईल. का, इथं दोन पद असल्यामुळं, दोन आकडा असल्यामुळं आपण वरती फक्त दोनच पद येऊन द्यायची, आणि खाली या दोनचं कम्प्लीट रिडक्शन करायचं 2 × 1, आणि त्याला सॉल्व करायचं. इथे येईल 2 × 2, इथं आला 2 × 8, उत्तर काय आलं आपलं 9 × 36, आन्सर असेल 36. बेसिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आणखीन बघा सगळ्यांनी, नंबर 6 तुम्हा लोकांना असं विचारलं मी की त्यामध्ये तुम्हा लोकांना एक साधं सिम्पल आलं, इथं आलं 7C3 आलं तुम्हाला 7C3. मग आता काय करतोय बघा, तर इथं काय येईल माहिती आहे का, वरती येथील 7 × 6 × 5, इथं 3 संख्या काय येऊन दिला मी, कारण खाली 3 होता, म्हणजे 1, 2, 3 आलं, ठीक आहे. आणि खाली 3 चं रिडक्शन काय माहिती आहे का, तर 3 × 2 × 1, आणि याला करायचं सॉल्व. सिम्पल आहे. मग कसं येईल बघा, ते 3 × 3, इथं आला 3 × 2 = 6, इथं 2 × 2 आणि 2 × 2 एकमेकाला झाले कॅन्सल, आणि उत्तर काय राहिलं माहिती आहे का, तर 7×5 = 35, हे तुमचं असेल आन्सर. इतकं साधं सरळ आहे, बेसिक गोष्टी आहेत. तर अशाच काही बेसिक गोष्टी तुम्हाला अजून काहीतरी महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगतो. त्यामध्ये तुम्हा लोकांना समजा एखाद्या ठिकाणी असं आलं की बाबा मास्तर इथे 5C1 आला, फक्त काय आला, 5C1 आला, खाली आकडा एकच दिसतोय तर वरती फक्त एकच आकडा येऊन द्यायचा, तर डायरेक्ट पाठ करून टाका. इथं काय माहिती आहे का, वरती 5 येईल आणि खाली फक्त 1 रिडक्शन एकच येईल, त्याला फक्त 5 लिहून टाकायचा. जर इथं 4C1 आलं त्याचं उत्तर 4 लिहून टाकायचं, इथं 10C1 असं आलं त्याचं उत्तर 10 असं लिहून टाकायचं, बस जास्त इथे डोकं लावायचं नाही. एकदम सिंपल गोष्ट होती, ठीक आहे. आणि मग एखादा म्हटलं सर समजा इथे 5C5 आलं, 4C4 आलं, 10C10 आलं, तर काय करायचं, जर का लक्षात घ्या इथे तुम्हा लोकांना 5C5 असं आलं तर तुम्ही लिहिलं समजा 5, 4, 3, 2, 1, आणि खाली आलं परत 5, 4, 3, 2, 1, सगळं कॅन्सल होईल ना, ते सेम टू सेम आहे ना. जर दोन्हीकडे सेम आलं तर उत्तर 1 लिहून टाकायचं, जर इथं 6C6 आलं तर उत्तर 1 लिहून टाकायचं. बस हे सगळे बेसिक पॉईंट पहिले नोट करून घ्या, हे सगळे बेसिक पॉईंट्स पहिले नोट करून घ्या, म्हणजे हे पण महत्त्वाचं आणि हे सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं लक्षात घ्या. मग हे जर कळलं असेल तर आता आपण काय करूया,
आता आपण याच्यावर आणखीन थोडेसे कॉम्बिनेशनचे आता अजून थोडीशी गणित आपण नेमकी पाहूया बेसिकमधली. आतापर्यंत तुम्हाला लोकांना मी टोटल हे 4, 5, 6 त्यानंतर इथं 7, 8, 9, 10, 11 अशी काही गणितं दिली. नंबरमध्ये काय नसतं, शिकण्यामध्ये सगळं काय असतं, ठीक आहे. मग अजून काय ते तुम्हाला बेसिक सांगतो बघा, की जर का तुम्हाला लोकांना एखाद्या गणितामध्ये समजा असं विचारलं, एकदम साधं सरळ असेल, सिम्पल असेल, फक्त व्यवस्थित लॉजिक लावायचं आणि डोकं व्यवस्थित लावायचं आहे, की त्यात तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं इथं 5C1 आला गुणिले याच्या साईडला इथं 4C1 असं आलं आणि त्याला भागिले मध्ये तुम्हाला लोकांना असं दिलं गेलं इथं 9C2 आहे, तर तुम्ही लोक हे उत्तर सॉल्व्ह करून दाखवा. आज तुम्हाला विचारलं हे सॉल्व्ह करून दाखवा, तर काय करायचं बघा, तर 5C1ची किंमत काय, तर 5C1ची किंमत असणारी इथं फक्त आणि फक्त 5, मध्ये वापरला गेलाय गुणाकार, मध्ये वापरला गेलाय गुणाकार. मग परत 4C1ची किंमत काय असणार आहे बाबांनो, इथं 4 असणार आहे आणि भागिलेमध्ये 9C2ची किंमत तुम्हाला लोकांना लिहिताना त्याची मांडणी करावी लागेल, कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की 5C1ची किंमत ही 5 आहे, आपण आत्ता लिहिली जस्ट थोड्या वेळापूर्वी. 4C1ची किंमत आपल्याला माहिती आहे की 4 आहे, ते लिहून घेतलं. पण जेव्हा 9C2 असेल ना, तर त्याला तुम्हाला कसं लिहावं लागेल, तर 9C2 साठी तुम्हाला सांगतोय, तर काय, तर 9 × 8 आणि भागिलेमध्ये काय, तर 2 × 1, इथं 2 आकडा असल्यामुळे आपण इथे फक्त 2 पदे येऊन दिली. किती सिंपल होतं. आणि मग आपण त्याला तिथल्या तिथे सॉल्व्ह करून टाकायचं. त्या पुढची स्टेप काय, आपण एका स्टेपमध्ये सॉल्व्ह करू शकतो, पण ठीक आहे. सो इथं इथं 2 × 8 आला. आता आपण पाहू शकतो की सर इथे 4 कॅन्सल होते, उत्तर येते 5/9. कसंही करा, किंवा एकदा लिहून काढा ते. वरती आलं 5 × 4, खाली काय राहिला इथं 9 × 4. याच्या खाली एक एक काय परत लिहायची काय आपल्याला आवश्यकता नाही आहे. आणि मग शेवटच्या पायरीमध्ये ह्या 4 ला 4 कॅन्सल होईल आणि आपलं उत्तर काय माहिती का, 5/9 हे असेल आपलं आन्सर, 5/9. मग त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला लोकांना विचारलं, समजा नंबर 2 मी की इथं तुम्हाला लोकांना असं आलं की इथं 10C2 असं आलं, काय आलं 10C2, आणि भागिले तुम्हाला लोकांना दिलं गेलं इथं 15C2, याचं तुम्हाला लोकांना उत्तर काढायचं किंवा याची तुम्हाला किंमत काढायची. तर ही किंमत काढत असताना 10C2ची किंमत तुम्हाला लोकांना पहिल्यांदा मांडणी करून घ्यावी लागेल. 10C2 साठी तुम्हाला लोकांना पहिल्यांदा क्लिअर करतो काय, तर 10C2 म्हणजे काय, तर 10C2 म्हणजे 10 × 9 आणि त्याला भागिले 2 × 1, हे त्याच्या एकट्यासाठी झालं, ठीक आहे, हे त्याच्या एकट्यासाठी झालं, करेक्ट आहे. आपण हे शिकलो आत्तापर्यंत. आणि जेव्हा 15C2 तुम्ही मांडणी करायला घेता, त्याला काय करायचं, 15 × 14, म्हणजे एक एक कमी करतो ना आपण, आणि भागिले इथे 2 असल्यामुळे आपण 2 संख्या येऊन दिल्या, ठीक आहे. 3 असतात, आपण इथे 3 संख्या येऊन दिल्या असत्या कमी कमी करत, ठीक आहे. आणि खाली काय, इथं 2 × 1, ठीक आहे. आता तुम्ही लोक हे सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट आपल्या ध्यानात आली पाहिजे, की अशा सेम टू सेम बघा ना, इथं 10C2 15C2, इथं फक्त लक्ष, इथे 2 दिलं दोन्हीकडं, तर तुम्ही हा 2 1 2 1 एकाच वेळेला कॅन्सल करू शकता, बरं, हा 2 1 2 1 कॅन्सल करू शकता बिंदास. आणि उरतं काय माहिती आहे का, वरती राहतो इथं 10 × 9 आणि खाली काय राहतं, इथं 15 × 14. आणि मग तुम्ही लोक आता याला करायचं रिड्यूस आपल्या बेसिक भागाकाराच्या नियमानुसार. सो 5 चा पाडा जर आपण म्हटला, इथे 5 × 15, इथे 5 × 2 = 10, त्यानंतर इथं 3 भाग दिला, इथे येईल 3 × 9 आणि त्यानंतर इथं 2 × 1 = 2 आणि इथं 2 × 7 = 14, असं आपलं उत्तर काय आलं, वरती 3 × 1 = 3 राहिलं आणि छेदामध्ये इथं 7 × 1 = 7. सो अशा पद्धतीने तुम्हाला लोकांना ही अशी फॉर्मॅटची गणितं सोडवावी लागतील, ठीक आहे. मग हे सगळं जर तुम्हाला लोकांना आता बेसिक कळलं असेल, तर आत्ता कुठे आपण संभाव्यतेच्या चॅप्टरमध्ये जाऊ शकतो. आणि संभाव्यता येण्यासाठी तुम्हाला लोकांना कॉम्बिनेशनची गणितंही सोडवता आली पाहिजेत. जरी गणितं तुम्हाला लोकांना सोडवता आली, तर आणि तरच तुम्हाला लोकांना संभाव्यता ही परफेक्ट जमणार, हे लक्षात घ्या. मग आता संभाव्यता करताना सगळ्यात पहिल्यांदा टाईप नंबर 1 आपण जाऊया. आताशी आपला हा चॅप्टर सुरुवात झाली, बेसिक संपलं, चॅप्टरला आपण आता सुरुवात करतोय, ठीक आहे. फक्त हे चॅप्टर सुरू करण्याच्या आधी फक्त लक्षात ठेवायचं काय, की जर तुम्हाला मी कुठे असं म्हटलं की 5 पैकी 2 निवडले, बघा लक्षात घ्या, 5 पैकी 2 निवडले म्हणजे सिलेक्ट केले, ठीक आहे. तर त्याची मांडणी अशी होते, 5 पैकी 2, ठीक आहे, त्याची मांडणी काय होते, 5 पैकी 2, हे फक्त लक्षात ठेवायचं काय, तर 5 पैकी 2 निवडले म्हणजे सिलेक्ट केले म्हणजे मांडणी काय होते, 5C2, ठीक आहे. आणि याला काय करायचं पुढे, हे आपण आत्तापर्यंत तेच तर शिकलोय सगळं बेसिकमध्ये. मग आता ह्या टाईप 1च्या गणितामध्ये तुम्हाला लोकांना एक प्रश्न आला आयोगाच्या फॉर्मॅटनुसार. प्रश्नात म्हटलं गेलं की एका पिशवीमध्ये तुम्हाला लोकांना दिलंय की 6 पांढरे आणि 4 लाल चेंडू आहेत. एका पिशवीमध्ये बाबांनो किती, 6 पांढरे आणि 4 लाल चेंडू आहेत. साईडला त्याची मांडणी तुम्हाला क्लिअर करून सांगतो की याच्यामध्ये 6 पांढरे चेंडू आहेत, लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये अजून एक 4 लाल चेंडू आहेत, ठीक आहे. ही एक पिशवी, हा एक बॉक्स आहे, एका बॉक्समध्ये म्हणतात, एका पिशवीमध्ये म्हणतात, व्हॉटेवर, ठीक आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं की त्यांच्यापैकी कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले असता. आता पहिली गोष्ट, आपल्याकडे टोटल एकूण चेंडू झाले किती माहिती आहे का, की 6 आणि 4 चे आपण जर ॲडिशन केली तर 6 आणि 4 = 10. त्या 10 पैकी आपण चेंडू सिलेक्ट किती करतोय माहिती आहे का, 2. तर 10 पैकी 2 आपण सिलेक्ट करतोय,
दहापैकी आपण दोन सिलेक्ट करतोय आणि लक्षात ठेवायचं आपण दहापैकी दोन सिलेक्ट करतोय म्हणजे काय माहिती आहे का, आउट ऑफ केस असेल आपले 10C2 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लोकांना लक्षात ठेवावं लागेल की दहापैकी दोन निवडले, दहापैकी तुम्ही लोकांनी किती निवडले बाबा ना, तुम्ही दोन निवडले असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे, त्याला 10C2 असं गृहित धरायचं, गृहित धरायचं म्हणजे तसं तो तुम्हाला फॉर्म्युला तयार होतो. आणि मग आता ते तसं केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला विचारलं गेलं आहे की दोन्ही चेंडू, दोन्हीही चेंडू, आता पहिली गोष्ट या दहामधून तेव्हा जेव्हा तुम्ही दोन चेंडू निवडाल ना, ते दोन्ही चेंडू एक तर दोन्ही पांढरे असतील, नाहीतर दोन्ही लाल असतील, नाहीतर एक पांढरा असेल आणि एक लाल असेल. या तीनच पद्धतीत काहीतरी होऊ शकतं जनरल लॉजिक, ठीक आहे. एक त्या दोनपैकी, दहापैकी दोन तुम्ही जेव्हा निवडाल ना, त्या दोन चेंडूंमध्ये दोन्ही चेंडू पांढरे असतील, ते असतील 6 पैकी 2, जर दोन्ही लाल म्हटलं ते असतील 4 पैकी 2, जर मी तुम्हाला म्हटलं एक पांढरा आहे आणि एक लाल आहे तर 6 पैकी 1 पांढरा असेल आणि 4 पैकी 1 लाल असेल. या बेसिक जनरल जे काही कंडिशन्स आहेत त्या समजून घ्या सगळ्यांनी. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला बघा, त्याने म्हटलंय जेव्हा आपण त्या 6 पांढरे आणि 4 लाल चेंडू असलेल्या पिशवीमधून या 10 चेंडूंमधून दोन चेंडू बाहेर काढतो तेव्हा दोन्ही चेंडू हे पांढरे असण्याची संभाव्यता किती, त्याने म्हटलंय दोन्ही चेंडू हे पांढरे असण्याची संभाव्यता किती. तर आता याची मांडणी बघा, मी मांडणी कुठल्या पद्धतीने कशी करतोय, ज्याला ही मांडणी कळली त्याला इथून पुढची सगळी गणितं कळणार आहेत, हे लक्षात घ्या. मग कसं, आपल्याला मी तर पी वापरतोय, पी म्हणजे काय, तर चॅप्टरचं नाव, चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे पी, कसली पी, कसली संभाव्यता, कसली संभाव्यता आपण काढतोय की दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता आपण काढतोय, ठीक आहे. दोन्ही चेंडू कसे असावेत, तर दोन्ही चेंडू हे पांढरे असावेत, हे लक्षात घ्या. मग जर दोन्ही चेंडू हे पांढरे असतील तर पहिली गोष्ट, हे पांढरे चेंडू आहेत किती, तर पांढरे चेंडू किती आहेत माहिती का, तर पांढरे चेंडू एकूण आहेत किती, 6. मग आपण त्याला कसं लिहायचं की पी ऑफ दोन्ही चेंडू पांढऱ्यांमध्ये, त्याने म्हटल्यानुसार आपण असं त्याला थोडंसं ॲज म्हणजे अंडरस्टँड करून घेऊया की दोन्ही चेंडू पांढरे पाहिजेत पण पांढरे चेंडू आहेत किती, तर पांढरे चेंडू आहेत 6. मग तिथे म्हणायचं तुम्ही लोकांनी हे असतील 6 पैकी 2 पांढरे किंवा 6 पैकी 2 पांढरे, त्याला काय म्हणायचं 6 पैकी 2 पांढरे. आता 6 पैकी 2 पांढऱ्यांचं तुम्हाला लोकांना आपण कॉम्बिनेशनमध्ये जर मांडणी केली तर काय बनते माहिती आहे का, तर 6 पैकी 2 म्हणजे 6C2 म्हणजे 6 पैकी 2 झाले. आणि त्याला तुम्हाला लोकांना जेव्हा जेव्हा संभाव्यता विचारली जाते ना, तेव्हा संभाव्यता विचारलेली असेल तेव्हा तुम्ही लोकांनी त्याला आउट ऑफ कंडिशनने केसने भाग द्यायचा. आणि जर तुम्हाला विचारलं गेलं की दोन्ही चेंडू पांढरे असे किती पद्धतीने करता येऊ शकतं, किती पर्यंत त्यांना सिलेक्ट करता येऊ शकतं, तर तुम्ही फक्त 6C2 उत्तर काढायचं. परंतु तुम्हाला विचारलं गेलंय की दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती, आणि जेव्हा संभाव्यता येईल तेव्हा तुम्हाला लोकांना काहीतरी इथे भाग द्यावा लागतो. कशाने भाग द्यायचा, तर आउट ऑफ कंडिशन, आउट ऑफ केसने भाग द्यायचा. ती आउट ऑफ केस किती आहे, तर 10C2 आहे. मग त्या 10C2 ने तुम्ही इथे भाग दिल्यानंतर ती मांडणी बनते अशी. आणि आत्ताच नुकतंच आपण अशा पद्धतीचे गणित आपण जस्ट मागे पाहिलं होतं, हे बघू शकता. आकडे वेगळे आहेत, म्हणजे जनरली आकडे काही थोडेफार सेम दिसतील, पण ही कंडिशन तुम्हाला मी आत्ता शिकवलेली आहे. मग आता त्या कंडिशनमध्ये आपण इथे जाऊया आणि हे गणित आता आपण त्या पद्धतीमध्ये मांडणी करूया. ते कसं बनते बघा, तर 6C2ची मांडणी बनते काय, तर 6C2 म्हणजे काय, तर 6×5/2 तर 2×1, ही त्याच्या एकट्यासाठी ती मांडणी झाली, ही त्याच्या एकट्यासाठी मांडणी झाली. आणि त्याच्यानंतर 10C2ची मांडणी काय बनते, इथं बनते 10×9/2×1, ही त्याच्या एकट्यासाठीची मांडणी झाली. आणि आता वेळ राहते फक्त काय, तर हे सॉल्व करण्याची. ते सॉल्व करताना इथला 2×1, 2×1 कॅन्सल झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्या पुढल्या स्टेपमध्ये आता जे काय राहिलंय ते आपण एकदा काय करूया, पुढे लिहून घेऊया आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. इथेही डायरेक्ट भाग दिला तर चालेल, पण फक्त एखादा आकडा मिस व्हायला नको म्हणून मी इथे डबल लिहून घेतोय. इथं वरती काय आलं, इथं वरती आलं 6×5, खाली काय राहिलं, इथं आलं 10×9. आता आपण याला फायनल सॉल्व करून टाकूया. इथे आला 5×1, 5, इथे आला 5×2, 10, 2×1, 2, इथे आला 2×3, 6, आणि शेवटला 3×1, 3, आणि इथे आला 3×3, 9. आणि फायनली काय राहिलं माहिती आहे का मित्रांनो, वरती आला 1×1 म्हणजे फक्त 1, आणि छेदामध्ये 3×1 म्हणजे काय राहिला, तर 3. उत्तर पाहिजे आपलं काय, तर 1/3. तर 1/3 आपला पर्याय क्रमांक 3 नंबरला आपल्याला दिसतोय, 1/3. याला म्हणतात संभाव्यता काढणे. आणि संभाव्यता काढताना दिलेल्या कंडिशनला, दिलेल्या इव्हेंटला आउट ऑफ कंडिशनने तुम्हाला भाग द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने भाग दिलं की तुम्हाला जे काही मिळतं ते तुमचं उत्तर असतं, ठीक आहे. आता याच्यावरच आपण आणखीन काही सब क्वेश्चन पाहत आहोत, त्यातला तुम्हाला लोकांना दुसरा सब क्वेश्चन मी आता विचारला आहे, तो दुसरा सब क्वेश्चन सगळ्यांनी पहा. त्यात तुम्हाला म्हटलंय दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. आता पहिली गोष्ट, दोन्ही चेंडूला आपण तिला मांडणी करू पहिल्यांदा काय, की पी, पी म्हणजे काय, चॅप्टरचं नाव प्रोबॅबिलिटी. कसली पी, कसली संभाव्यता, तर दोन्ही चेंडू त्यांनी म्हटलं तर कशा असावेत, की दोन्ही चेंडू हे लाल असावेत,
त्यांनी म्हटलं तसं बरं, दोन्ही चेंडू हे लाल असले पाहिजेत, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आता दोन्ही चेंडू जर लाल असले पाहिजेत तर त्याच्यामध्ये आता तुम्हा लोकांना बघायचं आहे की लाल चेंडू किती आहेत, तर आपण प्रश्नामध्ये जाऊया. तर दोन्ही चेंडू लाल, त्याने म्हटलं टोटल चार चेंडू लाल आहेत. किती? चार चेंडू हे लाल आहेत. तर आपण आता जाऊ त्या प्रश्नामध्ये. तर ह्या दोन्ही चेंडू लाल पाहिजेत ना, तर ते चारापैकी, चारापैकी हे दोन चेंडू हे काय असले पाहिजेत? लाल असले पाहिजेत. कारण आपल्याकडे लाल चेंडू टोटल फक्त चारच आहेत, हे लक्षात घ्या. आणि याची आपल्याला काढायची संभाव्यता, म्हणजे पहिल्यांदा याचा इव्हेंट लिहून घेऊ आपण की चारापैकी दोन चेंडू लाल म्हणजे काय, तर 4C2. आणि त्याला कधीही आउट ऑफ केसने भाग दिला तर त्याची संभाव्यता निघते. मग आउट ऑफ केस काय, तर हे जे आउट ऑफ केस आहे 10C2, कारण पिशवी तर तीच आहे. ठीक आहे, मग 10C2 आपण याच्या खाली लिहून टाकायचं, इथे आलं 10C2. आणि याला मागच्याच पद्धतीनुसार सॉल्व करायचं, याची मांडणी आणि याची मांडणी इथे करून घेतो मी. ते 2-1, 2-1 नाही लिहिलं तरी चालतं, पण तुम्ही लिहा सध्या, कारण परत नंतर गडबड नको, मिस्टेक नको. मग आपण याची मांडणी केली 4C2 कशी, तर इथे आला 4 × 3 आणि भागिले काय, तर 2 × 1, हे झालं पहिल्याची मांडणी. आणि दुसऱ्या 10C2 मांडणी काय येते, तर ती मांडणी येते इथं 10 × 9 भागिले काय, तर 2 × 1. बस हे एवढं फक्त बघायचं आणि लक्षात ठेवायला सोपं आहे ना, हे दोन पदं इतकं लक्षात राहतं, बेसिक येते. आणि मग आता काय करायचं, या 2-1 हा 2-1 करायचा कॅन्सल, आणि काय उरलं तेवढं बघायचं. इथे उरलं काय, तर वरती राहिला इथं 4 × 3 आणि खाली काय राहिलं इथं 10 × 9. या समीकरणाला आता फक्त करायचं आहे सॉल्व. सॉल्व करत असताना आता बेसिक 2-ने आपण भाग देऊया, 2×2 = 4, इथे आला 2×5 = 10, त्यानंतर इथं 3×1 = 3, इथे आला 3×3 = 9, आणि फायनली आता उरलं काय उत्तर, तर 2×1 = 2×2 आणि भागिले 5×3 = 15. सो आपलं उत्तर काय आलं, 2/15 हे आपलं असेल आन्सर. सो 2/15 आता हा असेल आपला पर्याय नंबर 1. ठीक आहे, म्हणजे एवढ्या 2-3 स्टेप आहेत, फक्त ही मांडणी ज्याला जमली ना, ही मांडणी, ह्या मांडणीवरती सगळा खेळ आहे. ज्याला मांडणी जमली त्याला उत्तर येणार म्हणजे येणार आहे. ठीक आहे, मग याच्यानंतर तुम्हाला लोकांना एक आणखीन एक पॉईंट सांगायचा आहे, तो पॉईंट म्हणजे तो सगळ्यांनी नोट करून घ्या. एक लॉजिकल कंडिशन आहे, तर लॉजिकल कंडिशन काय, एक छोटीशी संभाव्यतेमध्ये एक लॉजिकल कंडिशन येते. ती लॉजिकल कंडिशन अशी आहे, जर तुम्हा लोकांना संभाव्यतेमध्ये आणि म्हणजेच तुम्हाला अँड असं वापरलं गेलं, ठीक आहे, म्हणजे एक चेंडू लाल आणि एक चेंडू पांढरा, किंवा एक चेंडू लाल आणि एक चेंडू तुम्हाला हिरवा म्हटला, म्हणजे आणि शब्द वापरला गेला, तर अशा वेळेला तुम्ही त्या दोन वाक्यांच्यामध्ये इथं गुणाकार वापरायचा. ठीक आहे, आणि जर तुम्हा लोकांना याच्यामध्ये इथं किंवा असं दिलं, किंवा म्हणजे तुम्हा लोकांना और अशी कंडिशन आली की दोन्ही चेंडू पांढरे किंवा दोन्ही चेंडू लाल असं किंवा आलं मध्ये, तर तुम्ही लोकांनी त्याच्यामध्ये इथं प्लस असं चिन्ह वापरायचं. तर सगळ्यांनी प्लीज एवढा पॉईंट नोट करा, कारण पुढचे दोन्ही प्रश्न या दोन बेसिक कंडिशनवरती आपल्या आधारित असणार, हे लक्षात घ्या. मग आता आपण काय करूया, पुढच्या दोन प्रश्नांकडे आता जाऊया, एकदम व्यवस्थितपणे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे कसं.